नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा, तारळी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील विद्युत पंपाचं जो प्रोजेक्ट अदानी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांनी हातात घेतलेला आहे. वास्तविक पश्चिम घाटातील संवेदन क्षेत्रामध्ये सदरचं काम होत आहे आणि या कामाला आमचा प्रशासनाला प्रचंड विरोध आहे. येथील नागरिक असतील त्यांच्या नागरिकांच्या जबाब ज्या जमीन आहेत त्या जमिनी पळकावून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ती सदरच्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत जिथं प्रोजेक्ट होणार आहे त्या तारळी धरण क्षेत्रामध्ये जैवविविधता आहे, काही सस्तन प्राणी आहेत, काही प्रजाती आहेत, फुलझाड आहेत, या सर्वांचा जो काही ऱ्हास होणार आहे तो या प्रकल्पामुळे होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिक असतील आणि तेथील कार्यकर्ते असतील या सर्वांनी विरोध केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सुद्धा ॲडव्होकेट कृणाल टोनपे, निकिता आनंदाचे आणि चंद्रकांत बिबले यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्रीन अदानी ग्रीन एनर्जी कंपनी गुजरात या तिघांनाही नोटिसा दिलेल्या आहेत. या नोटिसामध्ये 15 दिवसात संबंधित बाबतीमध्ये खुलासा न केल्यास आम्ही याविरोधात हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे.